शिवपुतळ्याच्या अनावरणाची तारीख आम्ही त्यांच्याकडे मागणी केली तात्काळ तीस मार्च रोजी शिवपुत शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होईल असं त्यांनी जाहीर केले त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या अनेक मान्यवरांना सन्माननीय पालकमंत्री अनिलजी परबसाहेब यांनी यांच्या नेतृत्वाखाली आदित्यजींची तारीख आम्ही निश्चित केल्यानंतर या कार्यक्रमाला राष्ट्र राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे आघाडीचे मान्यवर सुद्धा इतर मान्यवर देखील आले पाहिजेत त्याप्रमाणे उदयजी सामंत आदितीजी आदिती तटकरे राज्यमंत्री खासदार सुनीलजी तटकरे सर यांना देखील आमंत्रणं आम्ही तीस तारखेची दि देऊन आलेलो आहोत आजपर्यंत अनेक वेळा उद्घाटन होणार 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 या दापोलीमध्ये अनेक वर्ष शिवरायांचा पुतळा उभा राहावा स्मारक उभं राहावं अशी लोकांची चर्चा लोकांचं स्वप्न लोकांची मागणी येत्या ह्या तीस तारखेला पूर्ण होईल हे सांगण्याकरता आज या ठिकाणी आम्ही पत्रकार बंधूंना सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे भव्य दिव्य असा आगळावेगळा असा एक कार्यक्रम का असेल आज सकाळपासून नगरपंचायतीच्या माध्यमातून आघाडीच्या पक्षाच्या दोन्ही पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या प्रतिष्ठित आणि विविध जी शहरामध्ये मंडळ आहेत त्या मंडळांना देखील विश्वासात घेऊन त्यांचं देखील मार्गदर्शन उद्घाटनाच्या करिता घेण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे मला पूर्ण खात्री आहे की या कार्यक्रमाला आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण यामध्ये आणायचं नाही आणू नये आघाडीची सत्ता या नगरपंचायतीवर आली त्या दिवशी राजकारण संपलं शहराचा विकास हाच आमचा ध्यास हाच एकमुखी कार्यक्रम ह्या पुढील पाच वर्षामध्ये असणार आहे कामाचं क्रेडिट घेण्यापेक्षा काम झालं पाहिजे ह्या विचाराची आम्ही मंडई आहोत उद्घाटन कोण करणार कधी होणार याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या मात्र हा उपक्रम नगरपंचायतीचा असल्याकारणानं तो नगरपंचायतीच्याच माध्यमातून याचं नियोजन करावं आणि होईल याची आम्हाला पूर्ण खात्री होती अन्यथा इतर मार्गांना कोणी उद्घाटन घेऊन त्याचं राजकारण करत असेल श्रेय बळकावण्याचं काम करत असेल तर ते योग्य न नाही ना परंतु वरिष्ठ पातीवर श्रेष्ठीने ज्यांचा अधिकार आहे त्याच माध्यमातूनच हे उद्घाटन झालं पाहिजे ही देखील भूमिका वरिष्ठ वर सुद्धा मान्यवरांनी स्वीकारली आणि नगरपंचायतीच्याच माध्यमातून यावर निधी खर्चही पडलेला आहे आणि त्यामुळे नगरपंचायतीच्याच माध्यमातून हे काम पूर्णत्वाला जाईल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नगरपंचायत आली आणि त्यानंतर जेव्हा आराखडा जेव्हा तयार झाला डी पी प्लॅन विकास आराखडा त्यावेळेला मी स्वतः आमदार होतो आणि विकास आराखडा जेव्हा तयार झा झाला केला गेला त्यावेळेला माझ्याच मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करताना ज्या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं आहे येत्या तीस तारखेला त्याचं उद, उद्घाटन सन्माननीय आदित्यजी यांच्या हस्ते होणार आहे डीपी त्या जागेचं आरक्षण डी पी प्लॅनमध्ये करण्याचं काम मी आमदार असताना माझ्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला आरक्षण ठेवण्याचं काम मी मो केलं याचा मला अतिशय आनंद आनंद होतो आहे आणि म्हणून आज या ति त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा नियोजनचा आणि सी ए सी एस आरचा फंड या ठिकाणी खर्ची पडून ते काम पूर्णत्वाला जातं आहे अजूनही त्यामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या त्यादेखील गावामध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमात माध्यमातून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांना चांगला सल्ला देऊन अजूनही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आणखी वेगळं महत्त्व कसं आणता येईल याचा निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा आमचा दृष्टिकोन राहील ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलेला पाहायला मिळत होतं पण दापोलीमध्ये अद्याप झालं नव्हतं हो आणि ते आता झालेलं पाहायला मिळतं आहे त्याचं आता उद्घाटन येत्या तीस तारखेला होईल याचा आनंद या, या तालुक्यातील जनतेला आणि शहरवासियांना आणि सर्व शिवप्रेमींना त्याचा विशेष आनंद होणार आहे आणि तो दिवस म्हणजे या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये एक प्रकारे दिवाळीच असेल असं असा, असा माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे ती आजच संध्यापर्यंत किंवा उलटले उद्या सकाळपर्यंत वेळ निश्चित होईल मी कालच पालकमंत्री महोदयांशी बोललो चर्चा झाली उदयजी सामंत यांच्याशी पण बोललो चर्चा झाली त्यांनी प्रोटोकॉलप्रमाणे व्ही व्ही आय पी येतात त्यावेळेला प्रोटोकॉल एक स्वतंत्र एक डिपार्टमेंट असतं आणि त्या डिपार्टमेंटचा अप्रूव्हल घेऊनच तो कार्यक्रम अधिकृत जाहीर होतो त्यामुळे जा तो कार्यक्रम आज संध्यापर्यंत किंवा उशिरात उशिरा उद्या सकाळपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल नगरपंचायतीनं पत्रिका तयार करून ती मला पाठवली आणि ती मी वरपर्यंत पो पोचवण्याचं काम केलेलं आहे मी आणि संजय राव आम्ही दोघेही मिळून ही जबाबदारी आम्ही पार पाडलेली आहे याच्यामध्ये जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आघाडी म्हणून आम्ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विचारानं आणि त्या व्यतिरिक्त शहरामध्ये सुद्धा प्रतिष्ठित लोकांच्या सल्ल्यानं हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील